मशाल न्यूज नेटवर्कमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. आमची विशेष बातमी आहे वाडा शहरातील रस्त्यांच्या दुर्दशेची. वाडा नाशिक हा मुख्य राज्य महामार्ग वाड्यातील बाजारपेठेतून जातो. या बाजारपेठेतील रस्त्यावर ठिकठिकाणी अर्धा ते एक फूट खोलीच्या पडलेल्या खड्ड्यांकडे सार्वजनिक बांधकाम खात्याने दुर्लक्ष केल्याने आता या रस्त्यावर पावसात लहान वाहने चालवणे अवघड झाले आहे. या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांचे अपघात घडत असून सार्वजनिक बांधकाम विभाग एखाद्या मोठ्या अपघाताची वाट पाहत आहे काय अशा येथील नागरिकांच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येत असलेल्या या राज्य महामार्गाचे काँक्रिटीकरण करण्यासाठी निविदा काढून या कामाचा कार्य उद्देश एका ठेकेदाराला देण्यात आला आहे. मात्र या कामामध्ये रस्त्याचे रुंदीकरणाचेही काम समाविष्ट आहे. संबंधित ठेकेदाराने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांनी केलेले अतिक्रमण सार्वजनिक बांधकाम विभागाने मोकळे करून देण्याची मागणी केली आहे. गेल्या वर्षभरात सार्वजनिक बांधकाम विभागाला या रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यासाठी अपयश आल्याने या रस्त्यावरील काँक्रिटीकरणाचे काम होऊ शकले नाही व या रस्त्याची दुरावस्था तशीच राहिली आहे. मोठ्या प्रमाणावर वाहनांची रहदारी असलेल्या या महत्त्वाच्या रस्त्यावर गेल्या 6 महिन्यांपासून मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे या रस्त्यावर दुचाकीस्वारांचे नेहमीच अपघात होत आहेत. आता तर पावसाळ्यात या खड्ड्यात पाणी भरल्याने अपघाताचे प्रमाण अधिक वाढणार आहे. तसेच या खड्ड्यात साचलेले पाणी रस्त्यावरून ये जा करणाऱ्या प्रवाशांच्या अंगावर उडून त्यांचे कपडे घाण होत आहेत. या रस्त्याच्या दुरावस्थेबाबत वाड्यातील नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार लेखी तोंडी स्वरूपात तक्रारी केलेल्या आहेत. मात्र या तक्रारींना बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवली आहे. वाडा बसस्थानक ते पळली नाका हे अंतर अवघे 500 मीटरचे असून या 500 मीटरच्या अंतरात 50 हून अधिक मोठमोठे पडलेले खड्डे एखाद्या दुचाकीस्वाराचा जीव गेल्यानंतर बुजवले जाणार आहेत काय अशा संतप्त प्रतिक्रिया वाड्यातील नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहेत. येत्या काही दिवसात या रस्त्यावरील खड्डे भरले गेले नाही तर हा रस्ता वाहतुकीसाठी बंद होईल अशी शक्यता मिलिंद वाडेकर यांनी व्यक्त केली आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम वाडा उपविभागीय अभियंता CA पाटील यांनी सांगितले की या रस्त्यांचे सिमेंटीकरण करण्याचे काम लवकरच सुरू होत आहे. काम सुरू झाले की त्या कामात हे खड्डे बुजवले जातील. मात्र सध्या तरी या खड्ड्यांमुळे प्रवासी हैराण झाले आहेत.